सम्राट अशोकांनी भव्य स्तूपाची निर्मिती केली। आज ज्या अवस्थेमध्ये आपण स्तूप पाहतोय याचा ही अवस्था त्यावेळी नव्हती, तर यावेळी सातवाहनांचे जे सम्राट होऊन गेलेले आहेत, म्हणजे त्यावेळी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे मांडलिक राजे म्हणून सिरी सातवाहन नावाचा या ठिकाणी अधिकारी होता आणि त्या अधिकाऱ्याने त्यावेळी या स्तूपाच्या बांधणीला सहकार्य केलेलं आहे। त्याच्यानंतरचा जो सातवाहन अधिपती आलेला आहे, म्हणजे सातवाहनांचे राजे आहेत, त्याच्यामध्ये गौतमीपुत्र यज्ञसी श्री सातकर्णी हा जो राजा आहे, या सम्राटानं सम्राट अशोकांनी बांधलेल्या या स्तूपाचं रिनोव्हेशन केलेलं आहे। आणि सम्राट अशोकानं जे सोन्याच्या कॅस्केट, ज्याला आपण म्हणतो म्हणजे रिलीक ठेवण्यासाठी सोन्याचं कॅस्केट असतं, त्या कॅस्केटमध्ये त्यांनी बुद्धांची भिक्षापात्र ठेवली, त्यावेळी भिक्षापात्र तुकड्यांच्या स्वरूपामध्ये सम्राट अशोकाला सापडलेला, म्हणजे त्यावेळी एकत्रित आणलेलं हे भिक्षापात्र सम्राट अशोकाला तुकड्यांच्या स्वरूपामध्ये सापडलं। त्यानंतर सातवाहनांचा जो श्री सातकर्णी राजा आहे, म्हणजे गौतमीपुत्र यज्ञश्री सातकर्णी राजा आहे, या सोन्याच्या ज्या धातू सोन्याच्या करंडकामध्ये बुद्धांचं भिक्षापात्र ठेवले होते, त्याला 320 सुवर्ण फुलं ठेवून आणि आपलं एक चांदीचं नाणं ज्याच्यावरती आपलं नाव लिहून या स्तूपामध्ये ठेवण्यात आलं। या स्तूपाचं 2 वेळा उत्खनन झालेलं आहे आणि 2 वेळा वेगवेगळ्या वस्तू पुरातन विभागाला त्या भेटलेल्या आहे। म्हणजे ज्यावेळी 82 ते 83 दरम्यानमध्ये या ठिकाणी भगवानलाल इंद्रजीत आणि जेम्स बर्जेस यांनी या ठिकाणचं उत्खनन केलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना जी दगडी पेटी सापडली, त्या दगडी पेटीमध्ये सोन्याचं, चांदीचं, लोखंडाचं आणि दगडाचं अशा पद्धतीने 3 ते 4 कॅस्केट आणि त्याच्यावरती असलेली सुवर्ण फुलं अशा पद्धतीनं 320 सुवर्ण फुलं त्याच्यामध्ये ठेवून, म्हणजे भगवान बुद्धांचा एक भिक्षापात्र आहे, म्हणजे त्याला खूप महत्त्व असतं। आजही हे भिक्षापात्राचे तुकडे एसॅटिक सोसायटी जी मुंबईमध्ये आहे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। तेथील काही फोटो आहेत जे बुद्धांचं भिक्षापात्र जसं ठेवलं होतं साहेब या ठिकाणी, ती जे सोन्याची सुवर्ण फुलं वगैरे आहेत आणि हे ते 4 कॅस्केट आहेत वेगवेगळे। हा मग अशा पद्धतीनं बौद्ध धम्माचा हा वारसा त्यांनी काय केला होता, जतन केला होता। म्हणजे सातवाहनांच्या 30 सम्राटांनी या बुद्ध स्तूपाला राजाश्रय दिलेला आहे आणि त्यातून या स्तूपाचं संवर्धन केलेलं आहे। प्राचीन कालखंडामध्ये या संपूर्ण जागेची जी नोंद आपल्याला सापडते ती 40 एकरमध्ये आहे। आज आपण ज्या जागेमध्ये आहोत ती 2 ते 2.5 एकराची पण नाही, आजही आजूबाजूच्या घरांच्या पायथ्याला या स्तूपाच्या विटा पाहायला मिळतील एवढी जागा आजही या स्तूपाच्या। परंतु याच्याकडे दुर्लक्ष झालं, याला बुरुड राजाचा किल्ला म्हणून लोक त्यावेळी म्हणत होते, पण ज्यावेळी याच्यावरती उत्खनन सुरू झालं तेव्हा माहिती भेटली की नाही हा बुद्धांचा स्तूप आहे, म्हणजे बुद्धांचा भिक्षा